वाचवा ह्या देशाला कुणीतरी माझ्या. बापाच्या कष्टाचं चीज केलंस. अगं मला सरकार कॉल आलाय. इंजिनियर, या फाईल मध्ये फक्त एकच कमी आहे. काय? ऍडजस्टमेंट. पैशाचं काय झालं ते बोल. 7-12 पाहिजे होता. घ्या, दक्षिणा घ्या, चला दक्षिणा. जा, मुख्यमंत्री नाही, कोणाकडे जायचं तिकडे जा. सरकार नाही ना नेमले कशासाठी? जनतेचे पैसे घ्यायसाठी. मंत्र्यांचा अधिकृत एजंट आहेत ते. शेतकऱ्याने राब राब राबून पीक काढायची, हजुडालाने आयटीत बसून गोदाम भरायची. आता एका नव्या सूर्यकिरणाची गरज आहे. तो या देशातला सगळा अंधार मिटवू. कुणी बेकायदेशीर मजले चढवले, कुणी बायकाव पैसे उडवले. सिस्टीम बदलायची असेल तर राजकारणात प्रवेश करायला पाहिजे. राजकारणात अजून नवीन आहात, महागात पडल. पाहून सांगाय जोर, गोळा झाली पोर, आज धिंगाणा घालाय जमती. कागदपत्र वाचल्याशिवाय मी सही नाही करणार. गपचूप साक, नाही तर इथं उभा चिरेन. खेळू कुस्ती कुस्ती. जमिनीची पाण्याची पातळी वर येणार, मग ग्लोबल वॉर्मिंग कमी झालं, आमचं चिन्ह आहे नांगर. मला लोकांच्या डोक्यावरचा हंडा संपवायचा. खूप सारा पैसा एकत्र करून परदेशात पलायन करण्याचे प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे. माझे पती देशासाठी शहीद झाले. मस्ती 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 करू. चिक्का कशावर मारणार? आराम खुर्ची. मुंबई मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जात एक व्यापारी केंद्र उभारू. 5 वर्षात सत्ता बदलली. कुस्ती मस्ती मस्ती. लोकांची आश्वासन घेऊन आपण येतात. 3 वर्षात महाराष्ट्राला झोपडपट्टी मुक्त मला करायचा आहे. इथून पुढे कायदे बी होणार, पण लोकांच्या सोयीनुसार, मंत्र्यांच्या सोयीनुसार नाही. लोकपाल लोकायुक्ताची नेमणूक 4 दिवसांमध्ये झाली पाहिजे. पाकिस्तानने हमारे खिलाफ जो आतंकवाद की साजिश चली, 125 करोड़ लोगों ने ठान ले लिया. तब दुनिया की ऐसी कोई ताकत नहीं है कि हमें चुप कर बैठाएं.